बाटग्याची भांग या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कदाचित तुम्हाला बाटग्याची बांग ऐकायला येईल म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो बाटग्याची भांग असं आपल्या आजच्या चर्चेचा शीर्षक आहे बांग हा शब्द ऐकला की अनेकांना ते मुस्लिम विरोधी वाटतं आणि मग तुम्ही मुसलमानांच्या विरोधात बोलताय असं हो होऊ शकतं तसं नाही आहे बाटग्याची भांग हा शब्द आहे आपल्याकडं बाटगा हा शब्द बहुतेक कन्व्हर्टेड मुस्लिमांच्यासाठी वापरतात किंवा ख्रिश्चनांच्यासाठी वापरतात अशी बाटगी माणसं आपलं धर्म निष्ठा दाखवण्यासाठी अधिकाधिक गोष्टी त्वेषानं करत असत असं दिसतं आपल्याकडं अशी एक मराठीत म्हण आहे की शिंदळच पातिव्रत्याचा जास्त आव आणत असते म्हणजे जी बाई वाईट असे चाली ना तीच मी कशी पतिव्रता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते बाजारात उभी असलेली सुमार दर्जाची पोरगी धंद्याला उभी असलेली सुमार दर्जाची पोरगी मेकअप इतका करते की ती सुंदर आहे वाटलं पाहिजे म्हणजे जे नसतं तसं दाखवण्याचा हा सगळा प्रकार असतो राजकारणात याच बाटग्यावरून याच भांगेवरून आणि याच बांगेवरून जोरदार चर्चा चालू आहे महाराष्ट्राचं राजकारण या बाटक्यांच्या विषयामुळं ढवळून निघालेलं आहे झालं असं की शिवसेनेच्या विरोधामध्ये मुंबईमधली भाजपची नेते मंडळी बोलू लागली म्हणजे शिवसेनेला कुणी म्हणत नव्हतं की आम्ही शिवसेना भवनावर हल्ला करू हे करू ते करू अचानक शिवसेना भवन महाराष्ट्राची वगैरे अस्मिता वगैरे काहीतरी झालं ते महाराष्ट्राच्या अस्मिता खूप वेगवेगळ्या आहेत पण भवन महाराष्ट्राची अस्मिता होऊन गेलं आणि मग या भवनावर हल्ला केल्यानंतर आम्ही काय करू लागू शकू शकतो हे राऊतांनी पण सांगितलं मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं ते थप्पडवाला प्रकार तो पण सांगितला मुख्यमंत्र्यांनी आणि सगळे जण चवताळून उठले त्यातल्या त्यात, त्यात राऊतांनी बाटग्यांचा विषय काढला म्हणजे भाजपच्या मूळ नेत्यांपेक्षा बाटगेच जास्त आक्रमक झालेत असा दावा राऊतांनी करून टाकला ते बाटगे कोणाला म्हणत होते तर भाजपमधले जी नवीन आलेली मंडळी आहेत प्रसाद लाडांच्या सारखी त्यांना ते बाडगे म्हणत होते दरेकर बाडगे या प्रकारामध्ये विखे राणे सगळेच बाडगे या प्रकारामध्ये टाकत होते आता भाजपच्या मंडळींना राऊतांनी बाडग्या म्हटल्यावर त्यांना उत्तर द्यायला हवंच की म्हणून नारायण राणेचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेतल्या बाटग्यांची यादी सांगायला सुरुवात केली आता ती आखीच्या अख्खी मंत्रिपदांची यादी तर आपणही बऱ्याच वेळेला सांगून टाकलेली आहे शिवसेनेच्या लोकांना किती वेळेला पदं मिळालीत हे देखील बघणं आवश्यक आहे म्हणजे खर तर मंत्रिमंडळात शिवसैनिक कमी आणि बाडग्यांचीच संख्या जास्त आहे बाडगे म्हणजे दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत आलेले म्हणजे गडाख हे काही मूळ शिवसैनिक नाही आहेत त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे अब्दुल सत्तार हे काही मूळ शिवसैनिक नाही आहेत त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे बच्चू कडू हे काही मूळ शिवसैनिक नाही आहेत त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे उदय सामंत हे राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आलेले आहेत तेही बाडगे या कॅटेगरीतलेच आहेत म्हणजे असे अर्ध्याहून अधिक मंत्रिपदं बाडग्या या कॅटेगरीतल्या लोकांना मिळालेली आहेत बरं हे सोडा जेव्हा राज्यसभेची वेळ येते तेव्हा प्रियंका चतुर्वेदी सारख्या माणसांना पद दिलं जातं संजय निरुपम सारख्या म्हणजे राज्यसभेचा तर अशी आहे की शिवसेनेनं बहुतेक अमराठी माणसांनाच ही पद देण्याचा सपाटा लावलेला आहे संजय निरुपम प्रियंका चतुर्वेदी किंवा मग राजकुमार धूत यांना बाहेरून आणून म्हणजे धूत काही शिवसैनिक नाही आहेत पण त्यांना पद दिलं गेलं होतं बाहेरून आणून म्हणजे बाडग्यांनाच दिलं गेलं होतं चला भरतकुमार राऊत यांच्या आपण मान्य करू की एका पत्रकारांना ते पद दिलं होतं म्हणून ते मान्य करू पण बहुतेक वेळेला उत्तर भारतीय मंडळींनाच खासदारकी देण्याचं काम शिवसेना करत आलेली आहे म्हणजे इथेही बाडग्यांनाच संधी मिळालेली आहे आत्ताची मंत्रीपद ही बाडग्यांनाच दिली गेलेली आहेत आणि हे सगळं नितेश राणे यांनी जाहीरपणे करून टाकलं आणि मग बाडग्यांचा बाडग्यांवर कृपा जास्त कोणाची यावर चर्चा सुरू झाली खर तर राजकारणात अशा बाडग्यांनाच जास्त महत्व दिलं जातं वेशेच्या गळ्यात मणिहार आणि पतिव्रतेच्या पदरी धोंडा अशीच सगळी परिस्थिती राजकारणामध्ये असते म्हणजे जो मूळचा आहे तो सतरंजी उचलायला सभागृह साफ करायला हाराची यादी करायला ते लावून ठेवायला याच कामासाठी असतो त्याचं काम बिचारायचं स्पीकर लावणं असतं आणि इकडून तिकडे जाणारे आरामात मोठमोठी पदं मिळवत राहतात अहो दिपूरच्या हर्षवर्धन पाटलांचं उदाहरण बघा ना हर्षवर्धन पाटील युती सरकारच्या काळातही मंत्री होते आघाडी सरकारच्या मंत्री होते पराभूत झाले म्हणून त्यांचा मंत्रीपदाची संधी ओकली हर्षवर्धन पाटलांचं मंत्रीपद हे कायम राहिलं आहे अनिल देशमुख एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव युती सरकारच्या काळामध्ये अपक्ष होते त्यावेळेलाही मंत्री होते आता आघाडीचं सरकार आलं त्यावेळेलाही मंत्री होते ही अशी बाटग्यांची जमात गावभर फिरत असते माफ करत सरत असते आणि सगळीकडून आपापली आप पदं घेत असते म्हणजे आत्ताचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे सेना मनसे असा प्रवास करत करत भाजपमध्ये आहेत प्रसाद लाडांचा प्रवास काही मा आपल्याला माहीत नाही अशातला भाग नाहीये अगदी कोणी असो म्हणजे शिवसेनेत सुद्धा याआधी जयत्त क्षीरसागरांना मंत्रिपद दिलं होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून आले होते आत्ता भाजपमध्ये वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या मंडळींना सन्मानाचं स्थान दिलं गेलेलंच आहे तसं शिवसेनेत देखील बाहेरून पक्षात आलेल्या मंडळींना सन्मानाचं स्थान मिळालेलं आहे आणि ही सगळी बाहेरून आलेली मंडळी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी जोरदार बांग देत असतात आणि ही बांग देता यावी म्हणून भांग खाल्ल्यागत हा सगळा प्रकार बोलणं सुरू असतं निष्ठा दाखवायची आहे आपल्या वरच्या नेत्यापोटी खालच्या नेत्यापोटी उद्धव साहेबांच्या पोटी अजून पुन्हा नरेंद्र मोदींच्या पोटी सोनिया गांधींच्या पोटी जे सोनिया गांधींच्यावरती निष्ठा दाखवण्याचा प्रकार जो कमाल प्रकार घडला होता तो आपल्या गोविंदांनी केलेला होता वो मेरी मा है मै चला मा को मनाने वगैरे वगैरे हा जो फिल्मी ड्रामा होता तो सगळा गोविंदाने करून दाखवलेला होता अशी ही नवीन आलेली मंडळी आपल्या निष्ठा सिद्ध करण्यासाठी सातत्यानं राजकारणात अशा गोष्टी करत असतात मुंबई मनपाची निवडणूक जवळ आली आहे म्हणून प्रसाद लाड प्रवीण दरेकर यांच्यासारखी मंडळी म्हणजे राणे ही मंडळी सगळी आक्रमक झालेली आहेत आणि या आक्रमक झाल्यांना झालेल्यांनाच बाडग्यांचा कलकलाट असं राऊतांना म्हणायचं असतं कदाचित ते भांग खाऊन खातात बोलतात की काय असंही म्हणाले होते पण एक नक्की आहे बाडग्यांच्या यादीत शिवसेना अव्वल क्रमांकावर सध्या जाते म्हणजे जा अगदी उत्तर भारतीयांना पद देणं ते मुस्लिमांना पद देणं म्हणजे मुस्लिमांचे सगळं तुष्टीकरण करणं म्हणजे शिवसेनेनं बहुतेक वेळेला आता ती आजान स्पर्धा ठेवली होती अजून कुठे कुण्या पुलाला कुणाचं नाव द्यावं यासंबंधीची भूमिका घेतली होती या सगळ्या भूमिका घेतल्यावर शिवसेना बाडग्यांना महत्त्व देते असं वाटत नाहीये तर शिवसेनाच आता बाडग्यांची झाली आहे असं वाटायची स्थिती जास्त झालेली राजकारणात बाटग्यांना महत्व दिल्याशिवाय सत्तेत मोठं होता येत नसतं हे सूत्र आहे आणि ते सूत्र शिवसेना अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळते बाटग्यांना महत्व फक्त शिवसेनेनं दिलंय असं नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तरी काय भास्कर जाधव शिवसेना भाजप त्यांना महत्व दिलं होतंच उदय सामंत इकडे असताना मंत्री होते तिकडे असतानाही मंत्रीच आहेत ही काही मंडळी अशी असतात म्हणजे आता ते आहीर आहेत सचिन आहीर त्यांनाही शिवसेनेनं आता मोठं केलेलं आहे ते राष्ट्रवादीमध्ये मोठे होते ही अशी मंडळी फिरत असतात चरत असतात मोठी होत असतात त्यांना पद मिळत असतं आणि या पदासाठीच हे सगळं काम करत असतात अशी कितीतरी मोठी यादी आपल्याला सांगता येऊ शकेल ज्या लोकांच्या साठीच राजकारण होत असतं असं वाटतंय लोकांना की काही पक्ष वेगळी भूमिका घेतील पण तिथेही असं काही होताना दिसत नाही त्यामुळं बाटगे भांग खाऊन बोलणं यावर कोणीच न बोललेलं जास्त बरं राहील असं वाटतं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद